आज एकवीस मे दोन हजार एकवीस ऑफलाईन वेतन देयके वीस टक्के चाळीस टक्के वेतन अघोषित त्रुटीपूर्तता या मुद्द्यांवरती आज आपण जी माहिती आलेली आहे ती थोडक्यात बघणार आहोत तर ऑफलाईन वेतन देयकं जे आहे ते मागवायला सुरुवात झालेली आहे औरंगाबाद विभागामध्ये तीन महिन्याचं वेतन देयकं जे आहे ते मागवलेले आहे ऑफलाईन पद्धतीने त्यामध्ये मार्च एप्रिल मे या तीन महिन्याचे वेतन देयके शाळांकडून मागवायला सुरुवात झालेली औरंगाबाद विभागासह इतर आणखी कोणत्या विभागामध्ये त्यामध्ये तर नगर जिल्ह्यामध्ये सुद्धा वेतन देयकं जे आहे उच्च माध्यमिकचे हे देयकं मागवलेले आहे मार्च एप्रिल आणि या महिन्यांचे जे देयकं जे आहे ते ऑफलाईन पद्धतीने मागवलेले आहे त्यामुळं आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन पद्धतीने वेतन देयकं मागवायला सुरुवात झाली आणखी इतर कोणत्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये ऑफलाईन पद्धतीने वेतन मागवलेले आहे प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचे त्याची माहिती व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून सर्व शिक्षकांनी दिली तर निश्चित येणाऱ्या काळामध्ये ही माहिती इतर देखील जिल्ह्यांना प्रसिद्ध करण्यात येऊ शकते त्यामुळे आपल्या जिल्ह्यामध्ये वेतन देयकाची काय परिस्थिती सध्या सुरू आहे ती व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून आपण थोडक्यात माहिती द्यावी जेणेकरून इतर देखील जिल्ह्यांना त्याचा संदर्भ जो आहे तो घेता येऊ शकतो पे युनिटला त्याचा संदर्भ जो आहे तो देण्यात येता देता येत असतो त्यानंतर वीस टक्के चाळीस टक्के वेतन जे आहे अजून देखील काही शिक्षकांचं प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिकचं वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अजून देखील हे जे वेतन जे आहे ते जवळपास साठ सत्तर टक्के प्रमाणामध्ये झालेलं आहे आणि अजूनही तीस चाळीस टक्के प्रमाणामध्ये काही शिक्षकांचं वेतन जे आहे चार महिन्याचं त्यामध्ये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी हे वेतन जे आहे वीस टक्केवरती आलेल्या शिक्षकांचं अजून देखील राहिल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे त्या संदर्भात आपण एक पोल देखील घेतलेला होता तर त्या पोल मध्ये असं आपल्याला जाणवलं की चाळीस टक्के शिक्षकांचा पगार जो आहे तो अजूनही झालेला नाही आहे आणि जवळपास साठ टक्के शिक्षकांचा पगार हा ऑफलाईन पद्धतीने झाल्याचं चित्र आपल्याला त्या ठिकाणी पाहायला भेटलं अजून देखील असंख्य विभागामधील असंख्य जिल्ह्यां तालुक्यांमधील जे शिक्षक आहे ते व्हिडिओच्या खाली कमेंट्स करून सांगत आहे की आमच्या जिल्ह्यामध्ये अजून देखील पगार जो आहे तो मिळालेला नाही आहे त्या जिल्ह्याचं त्या तालुक्याचं नाव स्वतः शिक्षक सांगत आहे त्यामुळे अजूनसुद्धा असे काही जिल्हे आहे का ज्या जिल्ह्यांमध्ये या तालुक्यांमध्ये अजूनसुद्धा पगार जो आहे तो मिळालेला नाही आहे त्यानंतर अघोषित आणि त्रुटीपूर्तता या शाळा कधी अनुदानावरती येतील ही जी चिंता आहे ती सर्वच शिक्षकांना आता पडलेली आहे कारण अघोषित आणि त्रुटीपूर्तता शाळा जेव्हा अनुदानावरती येतील त्याचनंतर प्रचलित धोरणाचा निर्णय जो आहे तो शासन घेणार आहे आणि स्वतः याविषयी प्राध्यापिका वर्षाताई गायकवाड यांनी सभागृहामध्ये सुतोवाद जे आहे ते केलेले होते आणि त्यामुळं आता अघोषित आणि त्रुटीपूर्तता संदर्भात आयुक्त कार्यालयाने देखील एक पत्र जे आहे ते निर्गमित केलेलं होतं आणि त्यामध्ये दे आठवण देण्यात आलेली होती की जे प्रस्ताव म डेप्युटी डायरेक्टर स्तरावरती किंवा इतर स्तरावरती जे आढलेले प्रस्ताव आहे ते लवकरात लवकर, लवकर आयुक्त स्तरावरती पाठवावे कारण त्यांना मंत्रालयामध्ये पाठवायचं आहे तर असं एक पत्र जे आहे काही दिवसांपूर्वी निर्गमित झालेलं होतं त्यामुळे मंत्रालय स्तरावरती हे जा प्रस्ताव जाण्याकरिता अजूनही ज्या पद्धतीने वेगवान घडामोडी होणं गरजेचं आहे त्या पद्धतीने वेगवान घडामोडी होत नाही आहे त्याकरिता पुन्हा शिक्षक आमदार पदवीधर आमदार आणि शिक्षक समन्वय संघाचे समन्वयक यांना पुन्हा बैठक जी आहे ती घ्यावी लागू शकते काही दिवसांपूर्वीच शिक्षक समन्वय संघाचे जे पदाधिकारी आहे यांनी मंत्रालय गाठून त्यामध्ये काही ठराविक शिक्षक आमदार पदवीधर आमदार त्या ठिकाणी उपस्थित होते आणि त्यांच्या सोबतच शिक्षण मंत्री प्राध्यापिका वारषदेई गायकवाड यांची बैठक होणार होती परंतु काही वैयक्तिक कारणामुळे ती बैठक जी आहे ती झालेली नव्हती त्यानंतर पुढच्या दिवशी बैठक ही होणार होती असं सांगण्यात आलेलं होतं परंतु त्याचा जो त्याची जी अपडेट आहे ती मात्र मिळू शकलेली नव्हती ती बैठक झाली की झाली नाही ही माहिती मात्र अजूनही मिळालेली नव्हती त्यामुळं शिक्षक समन्वय संघाचं अघोषित आणि त्रुटी पूर्तता करणाऱ्या ज्या शाळा आहे त्यांच्याविषयी पाठपुरावा सध्या जोरदार सुरू आहे आणि निश्चित शिक्षक समन्वय संघाला या पाठपुराव्याला यश ये येईल कारण शिक्षक समन्वय संघ अत्यंत चांगल्या पद्धतीने सर्वांच्या ज्या मागण्या आहे शिक्षक शिक्षकची ज्यामध्ये अफेक्टेड होते मग त्यामध्ये वीस टक्के असतील किंवा चाळीस टक्के असतील किंवा अघोषित असतील त्रुटीपूर्तता या सर्वांना अनुदानावरती आणण्याचं काम जे आहे ते शिक्षक समन्वय संघाने हाती घेतलेलं आहे त्यामुळे कोणीही घाबरून न जाता शिक्षक समन्वय संघाला बळ देणं फक्त गरजेचं आहे जेव्हा आंदोलन असेल त्यावेळेस सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहणं गरजेचं आहे असं एकंदरीत चित्र जर महाराष्ट्रामध्ये मा राहिलं तर निश्चित सर्व ज्या अघोषित शाळा असतील त्रुटीपूर्तता करणाऱ्या ज्या शाळा असतील त्या देखील लवकरात लवकर अनुदानावरती येतील आणि त्यानंतर प्रचलित धोरणानुसार शिक्षकांना अनुदान जे आहे ते मिळू शकतं असे सध्या चित्र एकंदरीत आपल्याला पाहायला मिळत आहे त्यासोबत हे होत असतानाच जुनी पेन्शन योजना जी आहे का सुधीर तांबेसाहेब जे आहे पदवीधर आमदार यांनी शिक्षणमंत्री प्राध्यापिका वर्षेदा गायकवाड यांना एक पत्र पाठवलेलं होतं ते पत्र आपल्या हाती लागलेलं आहे या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे अकरावीची प्रवेश प्रक्रियाची प्रवेश प्रक्रिया जी आहे त्याविषयी चर्चा करणं आणि त्याची प अंमलबजावणी जी आहे ती करणं त्यानंतर बारावीची जी परीक्षा आहे देखील चर्चा होणं गरजेचं होतं जुनी पेन्शन योजना जी आहे त्या जुन्या पेन्शन योजनेचा देखील विषय या पत्रामध्ये घेण्यात आलेला होता अघोषित शाळा त्रुटीपूर्तता करणाऱ्या शाळांना लवकरात लवकर अनुदानासाठी घोषित करून त्यांना देखील अनुदानावरती आणणं uh, त्याचसोबत आय टी विषयाचे जे शिक्षक आहे त्यांना देखील अनुदानावरती आणण्याविषयी या पत्रामध्ये उल्लेख करण्यात आलेला होता त्याचसोबत इतर देखील शिक्षण क्षेत्रातील जे प्रलंबित विषय आहे प्रलंबित मागण्या ज्या आहे त्यांचा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलेला होता आपण फक्त प्रमुख मागण्या या ठिकाणी बघितलेला आहे इतरही मागण्यांचा उल्लेख त्यामध्ये पत्रामध्ये करण्यात आलेला आहे आणि या मागण्यांवरती निश्चित भविष्यामध्ये त्यावरती चर्चा होऊन काहीतरी योग्य समर्पक मार्ग जो आहे तो निघणार का हा प्रश्न सर्वसामान्य शिक्षकांना पडलेला आहे निश्चित जे पदवीधर आमदार जे आहे तांबे साहेब हे त्यावरती लवकरात लवकर मार्क काढतील असं सर्वांना विश्वास आहे कारण वीस टक्के चाळीस टक्के शाळा अनुदानावरती आणण्यामध्ये सर्वच शिक्षक आमदारांचं जसं पदवीधर आमदारांचा हात होता त्याच पद्धतीने पदवीधर आमदार तांबेसाहेब यांनी देखील फार करोनाच्या परिस्थितीमध्ये सुद्धा मुंबईला जाऊन त्या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून हा जो प्रश्न आहे तो स्वतः बाळासाहेब थोरात साहेब यांच्या आ, सह इतर देखील काँग्रेस पक्षातील जे ज्येष्ठ नेते आहेत जसे की नाना पाटोले असतील यांच्यासह हा प्रश्न जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न केलेला होता आणि त्यानंतर हा वीस टक्के चाळीस टक्के अनुदानाचा जो प्रश्न आहे तो मार्गी लागलेला होता तर यामध्ये सर्वांचं यश जे आहे सर्व शिक्षक आमदार पदवीधर आमदार शिक्षणमंत्री प उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या सर्वांच्या आणि त्यात सर्वात महत्त्वाचं सर्व शिक्षकांनी आझाद मैदान मुंबई या ठिकाणी तीव्र आंदोलन केलेलं होतं त्या आंदोलनाची दखल जी आहे ती सर्व मंत्री महोदयांना घ्यावी लागलेली होती आणि अशाच पद्धतीने जर शिक्षकांची एकजूट लढली तर निश्चित येत्या काळामध्ये शिक्षकांच्या ज्या अनुदानासंदर्भातील ज्या मागण्या आहे त्या पूर्ण हो होतील आणि शिक्षकांना प्रचलितनुसारसुद्धा अनुदान जे आहे ते मिळू शकतं फक्त शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली सर्वांनी एकत्र येऊन लढणं गरजेचं आहे एकटेक्टर लढलं तर क संख्या जी आहे ते आंदोलनाला कमी असते परंतु शिक्षक समन्वय संघाच्या नेतृत्वाखाली जर आंदोलन झाले तर निश्चित जास्त संख्या जी आहे ती यामध्ये पाहायला भेटते त्यामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक सर्व शिक्षक जे आहे ते एकवटतात आणि पटकन निर्णय जे आहे ते होत असतात